नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चॅनलवर। आपण पंचायती राजची ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू करतो आहे आणि यामध्ये तुमच्यासाठी आज घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ आहे ग्रामपंचायतच्या संदर्भात। पण पंचायत राजमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायत, त्यातील हा भाग एक असणार आहे कायदा आणि रचना कशा प्रकारे होते हे आपण यामध्ये समजून घेऊयात। तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्यासाठी लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे तुम्हाला मी सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतोय। अनअकॅडमीवरती मी एमपीएससी कॅटेगरीमध्ये टॉप एज्युकेटर आहे। तुम्ही जे आहे एमपीएससी प्लस जे आहे हे सुद्धा सबस्क्राईब करू शकता, त्यासाठी लक्ष एमपीएससी हा जर तुम्ही कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल। नेमकं एमपीएससी प्लस आहे काय किंवा कशाप्रकारे इथे तुम्ही फायदा करून घेऊ शकता याबद्दलची माहिती ही तुम्हाला एक सेपरेट आपला व्हिडिओ आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ते बघू शकता। जर तुम्ही एमपीएससीच्या परीक्षांची सिरियसली तयारी करत असाल तर संपूर्ण तयारी जी आहे तुमची या एमपीएससी लाईव्ह प्लसच्या माध्यमातून लाईव्ह तयारी जी आहे ही संपूर्ण केल्या जाऊ शकते आणि त्यातून तुम्हाला जो आहे तो बराचसा फायदा हा होऊ शकतो। जे अनअकॅडमीवरती टॉप एज्युकेटर्स आहेत हे सर्व टॉप एज्युकेटर्स तुम्हाला इथे मार्गदर्शन करतायत। तर जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे किंवा ईमेल आय डी आहे तो व्हिडिओच्या शेवटी आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, तिथनं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद। तर आपण कंटिन्यू करूया ग्रामपंचायतवरती। तो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे की ग्रामपंचायतची नेमकी रचना कशा प्रकारे झाली आहे, कुठले कायदे आहेत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका या कशा प्रकारे केल्या होतील, कुठल्या कायद्याच्या अंतर्गत हे काम चालतं हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे। तर आपण सुरुवात करूया ग्रामपंचायत जी आहे, अरवे न करता आपण सुरुवात करूया। ग्रामपंचायत जी आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधील तरतुदीनुसार कार्य करते। महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 यानुसार चालतात, याच्या कायद्यातील तरतुदी काय ते आपण समजून घेऊ। पूर्वी जे आहे या कायद्याचं नाव जे होतं हे मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 होतं, पण 2012 मध्ये याचं नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा असं करण्यात आलं होतं। तर मुंबई यासाठी होतं की 1960 मध्ये महाराष्ट्राची रचना झाली होती, त्यानंतर तोपर्यंत तो मुंबई प्रांत होता ना, म्हणून त्या अंतर्गत कार्य चालत होतं। आणि ग्रामपंचायतीचं जर आपण बघितलं तर ग्रामपंचायतीची तरतूद जी आहे ही घटनेमध्ये करण्यात आली होती, घटनेचा भाग 4 मध्ये जे आपण बघितलं होतं, भाग 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधील कलम 40 जे आहे, कलम 40 काय म्हणतं, कलम 40 सांगतं की ग्रामपंचायतीची स्थापना करावी आणि ग्रामपंचायतीला तिचं महत्व किंवा तिचं कार्य करण्यासाठी हेल्प जी आहे ही कोण करेल, राज्य जे आहे त्याला मदत करेल, त्याचा अधिकार आणि प्राधिकार देईल। तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचं 2018 मध्ये नाव बदलून काय करण्यात आलं होतं, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमचं नाव 2012 मध्ये बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असं करण्यात आलं। हा अधिनियम जे आहे 1 जून 1959 पासून लागू झाला, हा लक्षात घ्या, तारीख लक्षात घ्या, 1 जून 1959 पासून हा लागू झाला। आणि हा अधिनियम जो आहे महाराष्ट्रातील मनपा, नगरपालिका आणि कटक मंडळे यांची क्षेत्र सोडून संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे। एक्सेप्शन या कायद्यामध्ये काय एक्सेप्शन दिलेलं आहे, एक्सेप्शन काय आहे तर महानगरपालिका, नगरपालिका आणि कटक मंडळ, कटक मंडळ म्हणजे ज्याला छावणी परिषद आपण म्हणतो, तर या छावणी मंडळचे जो क्षेत्र आहे या सोडून सगळ्या क्षेत्राला आहे। जिथे जिथे शहरी किंवा नागरी क्षेत्र आहे तर या नागरी क्षेत्रासाठी हा कायदा लागू नाही, नागरी क्षेत्रासाठी हा कायदा लागू असणार नाही। ग्रामपंचायतीचं विधी संस्थापन, प्रत्येक ग्रामपंचायत ही त्या गावाची जी ग्रामपंचायत आहे या नावाचा एक नगम निकाय किंवा संस्था ज्याला आपण म्हणतो नगम निकाय असते। जसं आपण उदाहरण घेऊयात, जसं आपलं एखादं गाव आहे केसापूर हे समजा गाव आहे, केसपूर हे समजा गाव आहे, तर केसपूर गावाची ग्रामपंचायत जी आहे ही केसपूर ग्रामपंचायत या नावाने ओळखली जाईल। तिचा एक अखंड अधिकार आणि परंपरा असेल, म्हणजे तिच्याकडे तिला जे अधिकार जे आहेत त्या अधिनियमांद्वारे दिलेले तिला अधिकार तिच्याकडे आहेत। तिची एक सामान्य मुद्रा सुद्धा असू शकते, मुद्रा असू शकते म्हणजे तिचा एक शिक्का जो आहे हा शिक्का तिचा बनवला जातो। त्यानंतर त्यांचा एखादा लोगो जर असेल तर ग्रामपंचायतचा एखादा लोगो सुद्धा असू शकतो। तसं महानगरपालिकांचा आपण बघतो, जे शहरी भागांमध्ये राहणारे आहेत विद्यार्थी त्यांना माहिती असेल, जसं पुणे महानगरपालिका आहे, शिवाजी महाराज आहे, औरंगाबाद महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका आहे, या सर्व नगरपालिकांचा जसा एक मुद्रा असते तशी ग्रामपंचायतीची सुद्धा एक मुद्रा असते आणि तिच्या निगम नावाने तिला आणि तिच्यावर दावा करता येतो, तिला आणि तिच्यावर दावा करता येतो। म्हणजे काय, आता ही जी ग्रामपंचायत आहे हिला जर काही अडचणी आल्या किंवा
हिला जर एखादी संपत्ती आहे, हिला संपत्ती ग्रहण करायची असेल किंवा या ग्रामपंचायतीने काही चुकीचं काम जर केलं असेल तर त्यावरून एखादा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती हिच्यावर दावा लावू शकतो, किंवा ग्रामपंचायत सुद्धा जे आहे ग्रामपंचायत निगम नावाने एखाद्या व्यक्तीवर संस्थेवर ही दावा करू शकते. दावा लावता येतो म्हणजे कोर्टामध्ये समजा केस वगैरे करायची असेल किंवा अधिकार दाखवायचा असेल तर हा अधिकार जो आहे या नावाने ही दाखवू शकते. ग्रामपंचायतच्या स्थापनेकरता निकष काय आहेत? तर आता हे महाराष्ट्रामध्ये काय निकष ठेवलाय, तर गावाची किमान लोकसंख्या किती पाहिजे, 600 असावी असं म्हटलेलं आहे. गावाची लोकसंख्या किती असावी किमान, तर अशा परिस्थितीमध्ये वाडी किंवा तांडा यासाठी 300 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असू शकते. म्हणजे एखादं दुर्गम भागातलं गाव आहे जिथे लोकसंख्या 300 आहे, 400 लोकसंख्या आहे समजा, मग तिथे हा क्रायटेरिया पूर्ण होत नाही, तर मग तिथे अशा परिस्थितीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये 300 किंवा त्यापेक्षा अधिक जास्त लोकसंख्या असेल तर तिथे ग्रामपंचायत स्थापन करता येते. किंवा किंवा जर एखाद्या ठिकाणी असेल 2 किंवा 3 गावं मिळून, दोन किंवा जास्त गावं मिळून जे आहे गट ग्रामपंचायत बघा स्थापन करता येते. 2 किंवा 3 गावं मिळून एक ग्रामपंचायत स्थापन करायची, 2 किंवा 3 गावं मिळून ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते तिला काय म्हटलं जातं, गट ग्रामपंचायत. म्हणजे ही ग्रामपंचायतीसारखं सगळं काम करेल पण त्याच्यामध्ये जे असतील इन्क्लूड 2 ते 3 गावं किंवा वाड्या ज्या असतील हे मिळून तिथे ग्रामपंचायत एक स्थापन होईल, तिला गट ग्रामपंचायत असं म्हटलं जाईल. आता हिची आर्थिक परिस्थिती कशी असावी, नवीन ग्रामपंचायत स्थापन करायची आहे तर ती स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे ना. ही आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण असावी म्हणजे नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना किमान सुविधा उपलब्ध करून देता आल्या पाहिजे. आता कुठल्या कुठल्या सुविधा आहेत, किमान ग्रामपंचायतीला कुठल्या सुविधा देता येतील हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर जसं गावातील पाणीपट्टी आहे, गावातील रस्त्यांची सोय आहे, गावातील जनतेला जे आहे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या, किंवा ज्या कलमामध्ये सांगितल्या आहेत की जे ग्रामपंचायतीची आवश्यक कार्य आहेत, दोन प्रकारच्या तरतुदी आपण बघितल्या होत्या, एक ऐच्छिक तरतुदी होत्या आणि आवश्यक तरतुदी ज्या होत्या, तर या आवश्यक तरतुदींच्या ज्या सुविधा ज्या आहेत त्या किमान सुविधा ही ग्रामपंचायत उपलब्ध करून देऊ शकली पाहिजे. तेव्हाच कुठे जी आहे ही ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते, तिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे. तर ग्रामपंचायतीची रचना कशी होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता कितीही मोठं गाव असू द्या, कसेही गाव असू द्या किंवा किती छोटं गाव असू द्या, छोटं गाव असेल तर किमान ग्रामपंचायतीमध्ये 7 सदस्य लागतील आणि कितीही मोठं गाव का असू देऊ ना तिथे 17 पेक्षा जास्त सदस्य नसतील. आणि सदस्य कसे असतील, निर्वाचित सदस्य असतील. म्हणजे एखादी ग्रामपंचायत जर स्थापन होते आहे तर या ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17, इथे काय सांगितलंय, 7 ते 17 सदस्य हे याच्यामध्ये असतील. त्याच्यापेक्षा जास्त सदस्य असू शकणार नाही, 7 पेक्षा कमी सदस्य असू शकणार नाही. आता निर्वाचित सदस्य म्हणजे काय असतील, त्यांना जनतेकडून निवडून दिले जाईल. आणि सरपंच एक असेल, हा सरपंच जो असेल ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असतो. आणि महाराष्ट्रामध्ये कशी पद्धत आहे, तर हा जो सरपंच आहे हा जनतेकडून थेट निवडला जाऊ शकतो. ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17 सदस्य असतील, सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असेल आणि ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सदस्यांची संख्या लोकसंख्येनुसार निश्चित केली जाते. आणि ही संख्या कोण ठरवणार, हा अधिकार दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्याला. लोकसंख्यानुसारच सदस्य संख्या जी आहे ती ठरवली जाते. जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तशी तशी सदस्य संख्याही वाढत जाते. मग कशी असेल, तर गावाची लोकसंख्या ही 1500 पेक्षा कमी असेल, जेव्हा लोकसंख्या 1500 पेक्षा कमी आहे तेव्हा मिनिमम जे आहे सदस्य किती असतील, 7 सदस्य असतील. लोकसंख्या जर 1501 ते 3000 दरम्यान असेल तर सदस्य संख्या होईल 9, जास्तीत जास्त 9 सदस्य असतील, त्याच्यावर सदस्य असणार नाही. 4500 म्हणजे 3001 ते 4500, हे 3001 ते 4500 पर्यंत लोकसंख्या असेल तर 11 सदस्य, 4501 ते 6000 लोकसंख्या असेल तर 13 सदस्य आणि 6001 ते 7500 लोकसंख्या असेल तर 15 सदस्य. आणि 7500 पेक्षा किती जास्त लोकसंख्या जरी असली तरी 17 सदस्यांच्या वरती संख्या असणार नाही. म्हणजे हे जे आहे हा मॅक्सिमम एवढा आकडा हवा आणि मिनिमम 7, म्हणजे कमीत कमी 7 सदस्य असतील, जास्तीत जास्त 17 सदस्य असतील. 1500 पुढे जा, 1500 इथे जर लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवणार तुम्ही,
1.5 हजाराचा टप्पा वाढतोय आणि 1.5 हजाराच्या टप्प्यामध्ये 2 सदस्य वाढतोय. कमीत कमी आपल्याला इथे 1500 लोकसंख्या ठेवलेली आहे. तर लक्षात घ्या कशा प्रकारे होतील, सदस्य संख्या कशा वाढतील. 1500 साठी 7, 3 हजारापर्यंत 9, 4500 पर्यंत 11, 6 हजारापर्यंत 13, 7500 पर्यंत 15 आणि 7500 पर्यंत 17 लोकसंख्या. म्हणजे 1.5 हजाराचा जो आहे 1500 1500 सदस्य लोकसंख्या वाढते आहे, तर 2 सदस्यांची प्लस 2 सदस्य याच्यामध्ये काय होत जातील, वाढत जातील. प्लस 2 निर्वाचित सदस्य जे आहे याच्यामध्ये वाढ ही होणार आहे. ग्रामपंचायतीचे जे मतदारसंघ असतात त्यांना काय म्हटलं जातं, प्रभाग असं म्हटलं जातं. प्रभागांची संख्या ही जिल्हाधिकारी निश्चित करतात आणि तहसीलदार काय करतात, प्रभाग रचना करून ती प्रसिद्ध करतात. निश्चित कोण करेल, तर जिल्हाधिकारी करेल आणि त्याची रचना कोण करेल, तर तहसीलदार. हा जो तहसीलदार व्यक्ती आहे या तहसीलदार व्यक्तीला या ज्या गावामध्ये आहे गावामधील प्रभाग रचना ही करावी लागेल. त्या प्रभागामधून जे आहे कशा प्रकारे होईल, तर प्रभाग रचना करता दक्षिण दिशेकडून सुरुवात करून दक्षिण पश्चिम उत्तर पश्चिम उत्तर पूर्व या क्रमाक्रमाने त्याला क्रमांक जे आहेत ते दिले जातील. म्हणजे क्रमांक दिले जातील, सुरुवात कुठून होईल, दक्षिणेकडून, दक्षिणेकडून पश्चिम, पश्चिमेकडून उत्तर, उत्तरेकडून दक्षिण पश्चिम, असं जे आहे हे असं जे आपण जर काढलं अशा प्रकारे. अशा प्रकारे रचना असेल, सुरुवात करून होईल इथून चालू, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारे जे आहे ते प्रभाग या क्लॉकवाईज डायरेक्शनने प्रभागाचे क्रमांक हे गावात दिले जातील. आता आपण हा जो विचार करत होतो की हे जे कार्य आहेत हे एका प्रशासकीय अधिकाऱ्याला करायचे आहे, म्हणूनच तुम्हाला जे आहे हे पंचायत राजचं पूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे. एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षांची तुम्ही तयारी करा, त्यामध्ये जे तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार आहात, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार असू द्या, तर यामध्ये तुमचे अधिकार आणि तुमचे जे कार्य आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि पंचायत राज मध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक विभागामधून निवडायच्या सदस्यांची संख्या 2 ते 3 असते. म्हणजे प्रभाग जो आहे आता हा प्रभाग कसा असेल, या प्रभागामधून 2 किंवा 3 सदस्य निवडून देईल. जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी 3, माफ करा, जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3, किमान 2 मॅक्सिमम 3 एवढे सदस्य एका प्रभागामधून. प्रभाग पद्धतीमध्ये काय करावं लागतं, समजा एक प्रभाग आहे तिथून 3 जण निवडून द्यायचे, 3 या सदस्यांना मत द्यायचं आहे आणि 1 मत जे आहे ते सरपंच निवडीसाठी सुद्धा द्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे 4 मत एका व्यक्तीला द्यावे लागतील. ग्रामपंचायतीमध्ये किमान 3 ते कमाल 6 इतके प्रभाग असतात. 17 सदस्य जर आपण बघितलं तर 6 त्रिक 18 म्हणजे 17 सदस्य जे आहे ते मॅक्सिमम त्याच्यामध्ये आले. कमीत कमी 3 प्रभाग आणि जास्तीत जास्त 6 प्रभाग इतके ग्रामपंचायतीमध्ये असतील. एकापेक्षा उमेदवाराला एका प्रभागातून एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक लढवता येते. हा उमेदवाराला काय, एका प्रभागातून किंवा एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक जो आहे सदस्य लढवू शकतो, पण एका प्रभागामधली एकच जागा. लक्षात घ्या, एक व्यक्ती जो आहे, आता आपण हे समजून घेऊयात, अ नावाची व्यक्ती आहे. ही अ नावाची व्यक्ती काय करते, प्रभाग क्रमांक 1 मधून सुद्धा निवडणूक लढवू शकते आणि तिला जर निवडणूक लढवायची असेल तर ही प्रभाग क्रमांक 2 मधून सुद्धा निवडणूक लढवू शकते. तिला जर वाटलं की मी तिसऱ्या प्रभागामधून निवडून तिसऱ्या प्रभागामधून सुद्धा निवडणूक लढवू शकते, पण या एका प्रभागामध्ये जी आहे ही व्यक्ती फक्त एकच जागा जी आहे, क ख आणि ग, समजा या 3 जागा आहेत, यापैकी क ख किंवा ग एकच जागा ही व्यक्ती लढवू शकते. इथून ज्या एकाच प्रभागामध्ये 2 जागा लढवू शकणार नाही. अनेक प्रभागामधून लढवू शकते, परंतु एका प्रभागामधून त्या व्यक्तीला काय करावं लागेल, एकच जागेतून निवडणूक लढवावी लागेल. ठीक आहे, मग आता निवडणुका कशा होतात. आता जर सगळीकडे आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती आहे, आता लोकसभेच्या निवडणुका सुद्धा सध्या चालू आहेत, आपल्या निवडणुकीचे वारे आहेत, तर आपण सुद्धा समजून घेऊया की ग्रामपंचायतीच्या निवडणुका कशा होतात. या ज्या निवडणुका आहेत यांना म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. जवळपास आपण जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास संपूर्ण राज्यामध्ये आहे एका वेळी या होत असतात. प्रयत्न असा असतो की एकाच वेळी या निवडणुका व्हाव्यात, पण अवलंबून राहतं कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा स्थापना झाल्या त्यावरती या बाबी अवलंबून असतात. आता ग्रामपंचायतीची रचना करण्यासाठी निवडणूक जी आहे ही कालावधीमध्ये पूर्ण करावं लागतं. म्हणजे कधीपासून, कुठल्या कालावधीमध्ये,
एकतर ग्रामपंचायत स्थापन झाली आणि ग्रामपंचायत स्थापन होणार असेल तर शक्य तितक्या लवकर पहिल्यांदा स्थापन होत असेल, हा कुठला आहे, प्रथम स्थापन होत असेल तर ग्रामपंचायत पहिल्यांदाच होणार आहे तर मग काय शक्य तितक्या लवकर निवडणूक कोण कंडक्ट करणार, तर निवडणूक आयोग करणार, पण शक्य तितक्या लवकर ही निवडणूक घ्यावी लागते. जर अस्तित्वात असलेली ग्रामपंचायत अस्तित्वात असेल तर ग्रामपंचायतीची 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी, ही भाग लक्षात घ्या, 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घ्यावी लागतात. आणि जर एखादी ग्रामपंचायत विसर्जित झाली असेल, मुदतपूर्व विसर्जित झाली असेल, तर विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घ्या. हे 3 क्रायटेरिया आपण बघितले, पहिल्यांदा स्थापन होणार असेल तर शक्य तितक्या लवकर, दुसरं म्हणजे नंतर होत असेल तर 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी, आणि मुदतपूर्व जर विसर्जित झाली असेल तर विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये ही निवडणूक घ्यावी लागेल. आता समजा एखादी ग्रामपंचायत जी ही मुदतपूर्व विसर्जित झालेली आहे आणि उर्वरित कालावधी जर 6 महिन्यापेक्षा कमी शिल्लक असेल तर ग्रामपंचायतीची रचना करण्याची गरज असत नाही. स्थापन झालेली आहे परंतु ग्रामपंचायत 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला नाही, काही अपरिहार्य कार्यामुळे काय झालं, ही 5 वर्षांच्या आधीच विसर्जित झाली. समजा ही 2 वर्षामध्येच विसर्जित झाली तर मग काय, 2 वर्षाच्या विसर्जित झाली तर आपल्याला काय करावं लागेल, निवडणूक आयोग काय करेल, 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घेईल आणि परत या ग्रामपंचायतीची स्थापना होईल. आता ही जी ग्रामपंचायत स्थापन झाली असली, पूर्ण 5 वर्षाचा कालावधी नसणार, हा जो आधीच्या ग्रामपंचायतचा 5 वर्षाचा कालावधी जो शिल्लक राहिला होता 3 वर्षाचा, निवडणूक समजा 6 महिन्यात झाली म्हणजे 2.5 वर्षाचा, 2 वर्ष 6 महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलाय, तर या 2 वर्ष 6 महिन्याच्या कालावधीसाठी ती कार्यरत असेल. परंतु आता समजा एखादी ग्रामपंचायत आहे आणि 4 वर्ष 7 महिन्यामध्ये विसर्जित झाली, मग आता इथे कालावधी जो आहे 6 महिन्यापेक्षा कमी शिल्लक राहिलाय, मग इथे परत निवडणूक घेण्याची गरज नाही. 5 वर्ष जेव्हा कंप्लीट होतील, जेव्हा इतर निवडणुका होतील, त्याच वेळी ही निवडणूक घेतली तरी चालेल. मग निवडणुकीमध्ये मतदान कसं होतं, तर आजकाल जे मतपत्रिकेद्वारे तर फार बंद झालंय, सरळ सरळ कसं होतं, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र करता येईल. बदली व्यक्तीद्वारे कोणतेही मते स्वीकारण्यात येणार नाही, म्हणजे काय, व्यक्ती काय हवा आहे, प्रत्यक्ष ज्या व्यक्तीचं मत आहे ही व्यक्ती प्रत्यक्ष राहून मतदान करेल, म्हणजे या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष मतदान होतं. आणि कुठलेच निवडणूक जी आहे, कुठल्याच निवडणुकीमध्ये जे आहे बदली मत जे आहे ते स्वीकारले जात नाही. ग्रामपंचायत सुद्धा त्याला काही अपवाद नाही, ग्रामपंचायत मध्ये सुद्धा जे आहे अशाच प्रकारचं मतदान हे होतं. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत तर मग आरक्षण कशा प्रकारे आहे, महाराष्ट्रामध्ये आरक्षण कशा प्रकारे आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती SC आणि ST कॅन्डिडेट, संविधान काय म्हणतं, जी 73वी घटना दुरुस्ती आहे, त्या 73व्या घटना दुरुस्तीचा आपण जेव्हा बघितलं होतं पूर्ण, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर 73व्या घटना दुरुस्तीचा व्हिडिओ पूर्णपणे बघा, त्यामध्ये याबद्दल सगळं डिटेल मध्ये आपण सांगितलंय. मग ही जे इनलाईन सगळ्या ज्या महाराष्ट्रातील बाबी ज्या आहेत, त्या सगळ्या इनलाईन कशा सोबत आहे, संविधानातील आरक्षणासोबत आहे, संविधानातील तरतुदींसोबत आहे. जो आपण बघितला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, तो या 73व्या घटना दुरुस्तीला अनुसरूनच बनवलेला आहे. SC ST कॅन्डिडेटला किती असेल, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असेल, महाराष्ट्राने किती दिलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, म्हणजे 19.7% असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आहे SC ST कॅन्डिडेटसाठी. OBC रिझर्वेशन जे आहे, म्हणजे OBC रिझर्वेशन आहे, याचा निर्णय घटक राज्यांनी घ्यायचा, OBC द्यायचं किंवा नाही द्यायचं. महाराष्ट्रामध्ये आरक्षण 27%, स्थानिक प्रशासन संस्थांमध्ये म्हणजे ग्रामपंचायतमध्ये 27% रिझर्वेशन जे आहे ते OBC घटक, ज्याला इतर मागासवर्गीय घटक आपण म्हणतो, त्या इतर मागासवर्गीय घटकाला 27% रिझर्वेशन आहे. महिला महत्वाचं आहे, सर्वच ठिकाणी जे आहे महिलांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे, कारण की महिलांची सब भागीदारी जोपर्यंत प्रशासनामध्ये येणार नाही तोपर्यंत सर्व घटकांचा विकास कसा होईल ना, त्यासाठी काय सांगितलंय, घटना काय सांगते, 73वी घटना दुरुस्ती कमीत कमी किती असावं, म्हणतात किमान 33% आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना असावं. महाराष्ट्र काय म्हणतं, महाराष्ट्रामध्ये आम्ही तर पुरोगामी राज्य आहे, आमच्या राज्यामध्ये महिलांना आम्ही सारखं स्थान देतो, समान दर्जा देतो, आम्ही महिलांना 50% आरक्षण देतो, अर्ध्या जागा. समजा ग्रामपंचायत आहे तिथे 10 सदस्य आहेत, तर त्यातील
पाच जागा ज्या आहेत या महिलांसाठी राखीव आहेत, म्हणजे किमान 50% जागा महिलांना राखीव दिल्या. त्यातल्या त्यात या ज्या 50% जागा आहेत, या 50% जागांपैकी ज्या जेवढ्या जागा एससी कॅन्डिडेट साठी राखीव आहे, त्या एससी कॅन्डिडेटच्या 50% जागा महिलांसाठी, एसटी कॅन्डिडेटच्या 50% जागा त्यांच्या महिलांसाठी, ओबीसीच्या 50% जागा ओबीसी महिलांसाठी राखीव, आणि ओपनच्या 50% जागा, अशा टोटल ज्या आहेत 50% ज्या आहेत जागा या महिलांसाठी राखीव असाव्यात. आता हे ज्या महिलांसाठी ज्या राखीव जागा आहे तिथे फक्त महिला कॅन्डिडेट इलेक्शन लढवू शकते, परंतु जी ओपनची जागा आहे जी महिलांसाठी आरक्षित नाही आहे, या ठिकाणी सुद्धा महिला ज्या आहेत या निवडणूक लढवू शकतात. लक्षात घ्या, निवडणूक जे आहे ते महिला लढवू शकतात. म्हणजे अशा प्रकारे जे आहे महिलांना जे आहे 50% आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेलं आहे. आता जो संपूर्ण अनुसूचित क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र ज्याला आपण आदिवासी क्षेत्र असं म्हणतो, शेड्यूल्ड एरिया, तर या अनुसूचित क्षेत्रामध्ये समाविष्ट ग्रामपंचायतीमध्ये एसटी करता किमान 50% जागा राखीव ठेवल्या पाहिजे. जे अनुसूचित क्षेत्रामधील 50% जागा कोणासाठी आहेत, जे आदिवासी आहेत किंवा एसटी कॅन्डिडेट आहेत, अशा एसटी कॅन्डिडेटसाठी, म्हणजे अनुसूचित जमातीतील व्यक्तींसाठी या जागा राखीव ठेवणं कंपल्सरी आहे. एससी किंवा एसटी करता राखीव जागांमधील किमान 50% जागा त्या त्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव ठेवल्या पाहिजे, हे आपण आता डिस्कस केलं. आणि परंतु संपूर्णतः अनुसूचित क्षेत्र समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एससी एसटी करता राखीव जागा ठेवल्यानंतर उर्वरित जागांच्या जागा असतील त्या 27% जागा या ओबीसी करता राखीव असतील. लक्षात घ्या, म्हणजे तिथे ओबीसीला सुद्धा 27% आरक्षण हे मिळेल. ग्रामपंचायत सदस्यांकरता असलेलं आरक्षण, महिला आरक्षणाव्यतिरिक्त जे आहे आर्टिकल 334 मधील बाबी संपताच इथून सुद्धा संपेल. याबद्दल आपण खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे. काय सांगतं संविधान, काय सांगतं किंवा हा जो कलम आहे हा काय सांगतो, 73 वी घटना दुरुस्ती पण हे सांगते, आणि महाराष्ट्रातील जो ग्रामपंचायत कायदा हा हे सांगतो. जोपर्यंत संविधानामध्ये कलम 334 मध्ये आरक्षण दिलेलं आहे एससी एसटी ओबीसी साठी, तोपर्यंतच आरक्षण जे आहे ते महाराष्ट्रातील जागांसाठी असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. आणि संविधानाचा कलम 334 ज्यावेळी ही तरतूद बंद होईल त्यावेळी यामधील जे आहे आरक्षण बंद होईल. पण याच्यामध्ये सुद्धा एक अट दिलेली आहे, कुठलं आरक्षण बंद होणार नाही, तर महिलांचं जे आरक्षण आहे महिला आरक्षणाव्यतिरिक्त, एक्सेप्शन काय सांगितलं इथे, महिला आरक्षण व्यतिरिक्त, महिला आरक्षणाच्या व्यतिरिक्त जे आरक्षण असेल ते आपोआप बंद होईल. ग्रामपंचायतीचं मुदतपूर्व विसर्जन केलं असल्यास प्रभागांची रचना, जागांचं आरक्षण यात बदल न करता ग्रामपंचायतची निवडणूक घेतली जाते. म्हणजे जर ग्रामपंचायतीचं मुदतपूर्व विसर्जन असेल मग आता प्रभागांमध्ये बदल केली जाणार नाही, प्रभाग आणि आरक्षण यामध्ये बदल केली जाणार नाही. जर नवीन निवडणूक आहेत त्यावेळी प्रभाग रचना जी आहे बदलू शकते, बदलते. तुम्ही सुद्धा बरेच ठिकाणी जे आहे, बऱ्याचशा गावांमध्ये जे आहे वार्ड क्रमांक म्हणून सांगतात, जसं शहरांमध्ये नगर कॉलनी सांगतात तसं गावांमध्ये जे आहे वार्ड सांगतात. आणि ही जी रचना आहे वॉर्डांची रचना ही तुम्हाला माहित असेल की 5 वर्षामध्ये बदलू शकते. 5 वर्ष कोणी 6 वर्ष बदलतात, कोणी 6 नाही कोणी 10 वर्षामध्ये बदलू शकतात. तर हे जे ग्रामपंचायतीचं मुदतपूर्व विसर्जन झालं असेल तर ही प्रभागांची रचना जी आहे ती बदलणार नाही. कुठल्या वॉर्डमध्ये राहतात हे याच्यामध्ये आपण सांगतो ना, त्यानुसार म्हणजे वॉर्ड क्रमांक हा बदलू शकतो. हा, निवडणूक लढवायची असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही लागेल. कास्ट अँड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज ही असेल. आणि जर एखाद्या व्यक्तीने नामनिर्देशासोबत जातीचं किंवा जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्याची जी आहे ही निवडणूक जी आहे त्याचा अर्ज जो आहे हा अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो. त्यामुळे जे आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते महत्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सादर करणं बंधनकारक आहे. बरं, आता निवडून येण्यासाठी पात्रता काय लागेल हे सुद्धा महत्वाचं आहे की कोणी गेला नसत असत निवडून आला असं होणार नाही. कोणालाही निवडणुकीला उभं राहता येईल का नाही. एकतर या व्यक्तीचं वय जे आहे पहिले 21 वर्ष पूर्ण झालेलं असतं. ज्या व्यक्तीला ग्रामपंचायतमध्ये नगरसेवकाची निवडणूक लढवायची आहे या व्यक्तीचं कमीत कमी वय जे आहे ते 21 वर्ष हवं आहे. आणि ग्रामपंचायतच्या मतदार यादीमध्ये या व्यक्तीचं नाव असणं गरजेचं आहे. बघा,
या बाबी कशा एकमेकांशी जुळलेल्या आहेत. एक तर या व्यक्तीचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे. 18 वर्ष झाल्यानंतर तुमचं नाव मतदार यादीत येणं गरजेचं आहे. तुम्हाला ते मतदार यादीमध्ये अपडेट करून घ्यावं लागेल. जर एखाद्या व्यक्तीचं ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नाव नसेल तर अशी व्यक्ती जी आहे ही निवडणूक लढवू शकणार नाही. त्याच गावामध्ये ज्या गावामध्ये याला निवडणूक लढवायची आहे त्या गावाच्या मतदार यादीमध्ये या व्यक्तीचं नाव हे असावं. आणि कोणत्याही कायद्यान्वये ही व्यक्ती जी आहे निवडणूक लढवण्यास अपात्र नसावी. कोणत्याही कायद्याद्वारे काय असेल ही नसावी पाहिजे इथे. म्हणजे ही व्यक्ती जी आहे अपात्र नसली पाहिजे. जे कायदे राज्य सरकारने केलेले आहेत त्या कायद्यानुसार सगळे क्रायटेरिया जे ते मॅचिंग झाले पाहिजे. अपात्रता काय असेल, आता आपण पात्रतेचे निकष बघितले, आता आपल्याला बघायचे अपात्रतेचे निकष. एक सेकंड. अपात्रतेचे निकष काय आहेत, तर पुढील पैकी कोणतीही व्यक्ती जी आहे ही ग्रामपंचायतीची सदस्य असणार नाही. लक्षात घ्या, कोणती व्यक्ती जी आहे ती असणार नाही. तर ज्या व्यक्तीला अस्पृश्यता कायदा 1955, मुंबई दारूबंदी कायदा 1949 आणि त्या स्वरूपाच्या कोणत्याही दोषां कायद्यान्वये दोषी मानलं असून अपराध सिद्धीपासून 6 वर्षापर्यंत ही व्यक्ती काय असेल, अपात्र असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीने अपराध केलेला आहे, हा अपराध सिद्ध झालेला आहे. बघा, अपराध केलेला आहे, अपराध सिद्ध झालेला आहे आणि न्यायालयाने त्याला दोषी मानून शिक्षा सुद्धा दिली आहे. जर या व्यक्तीने शिक्षा दिलेली आहे तर ही व्यक्ती आहे अपराध सिद्धीपासून, ज्या दिवशी त्याचा अपराध सिद्ध झाला त्या दिवसापासून 6 वर्षापर्यंत ही व्यक्ती अपात्र असणार आहे. मात्र राज्य शासनाला असा अधिकार आहे की हा कालावधी जो आहे हा रिड्यूस करता येईल, याला जो आहे हा कालावधी जो आहे कमी करता येईल. हा कालावधी राज्य शासन कमी करू शकते. हा अधिकार कोणाला आहे, ग्रामपंचायतीच्या बाबतचे बरेचसे अधिकार जे आहेत हे राज्य शासनाला आहे. ज्या व्यक्तीला 6 महिने पेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही कायद्यान्वये झाली असेल आणि कारावासातून मुक्त झाल्यापासून 5 वर्षापर्यंत ही व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र असेल आणि राज्य शासन जो आहे हा कालावधी कमी करू शकतो. म्हणजे काय काय इथे महत्वाचं बघा. पहिलं तर या व्यक्तीला काय दोषी सिद्ध झाला, कारावासात गेला, कारावासातून मुक्त झाला, पण मुक्ततेपासून 5 वर्षापर्यंत ही व्यक्ती अपात्र असेल. इथे आपण बघितलं होतं ना, एखादी व्यक्ती दोषी मानलाय आणि अपराध सिद्धीपासून 6 वर्षापर्यंत व्यक्ती जी आहे ते अपात्र असणार आहे. आणि ही व्यक्ती जी आहे यांचा जो कालावधी जो आहे कोण कमी करू शकतो, हा कालावधी कमी करण्याचा अधिकार राज्य शासनाला. म्हणून मी मगाशीच बोललो की राज्य शासनाला याबद्दलचे भरपूर अधिकार हे दिसून येतील. ही व्यक्ती सक्षम न्यायालयाने विकल मनाची घोषित केली असेल तर, म्हणजे विकल मनाची ही व्यक्ती जर असेल, विकल मनाची असेल, मनोविकार मनोरुग्ण जर असेल आणि हे याचं मनोरुग्णत्व जे आहे हे न्यायालयाने मान्य केलं असेल, न्यायालयाने ठरवलंय की ही व्यक्ती विकल मनाची आहे तर ही घोषित केली असेल तर निवडणूक लढू शकत नाही. किंवा ही व्यक्ती नादार म्हणून घोषित असेल, बँकरप्ट ज्याला आपण म्हणतो, बँकरप्ट असेल किंवा तिने नादारीतून मुक्तता मिळवली नसेल, म्हणजे बँकरप्ट झालेली आहे आणि डिफॉल्टर आहे आणि असं असून त्यांनी जर जे आहे नादारीतून मुक्तता मिळवली नसल्यास, जर मुक्त झाला असेल, नादारीतून बाहेर निघाला असेल, मग निवडणूक लढवता येईल. तिला शासकीय स्थानिक प्राधिकरणाच्या नोकरीतून गैरवर्तन वरून बडतर्फ करण्यात आलं असून बडतर्फ केल्यापासून 5 वर्ष ही व्यक्ती अपात्र असते. एखादा सरकारी नोकरी करणारा व्यक्ती आहे तो शासनाकडे आणि स्थानिक प्राधिकरणाच्या नोकरीतून गैरवर्तन करून त्याला बडतर्फ केलाय आणि आता या व्यक्तीला जे आहे तर 5 वर्ष ही व्यक्ती जी आहे ती अपात्र ठरते. बडतर्फ केल्यापासून बघा, गैरवर्तन करण्यासाठी बडतर्फ जर केलं असेल तर केल्यापासून 5 वर्ष ही व्यक्ती अपात्र ठरते. ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही लाभाचे पद धारण करीत असल्यास ही खूप महत्वाची बाब आहे. कुठलंच लाभाचं पद जे आहे ह्याचं तुम्ही जनप्रतिनिधी म्हणून निवडून जाता त्यावेळी तुम्हाला कुठलंच लाभाचं पद जे आहे हे धारण करता येत नाही.
ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालाचा क्रम कसा असतो हा सुद्धा लक्षात घ्या. निकालांचा क्रम कसा लागतो, सगळ्यात पहिले ज्या डिक्लेअर होतात त्या म्हणजे मागासवर्गीयांच्या राखीव जागा. जे डिक्लेरेशन आहे ते कसं होईल, तर मागासवर्गीयांच्या राखीव जागा पहिले डिक्लेअर केल्या जातील, त्यामध्ये मग अनुसूचित जाती ऑर्डर हा जाईल, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नंतर इतर मागासवर्गीय, म्हणजे एसटीचा रिझल्ट पहिले लागेल, एसटीचा नंतर लागेल आणि नंतर ओबीसीचा आणि नंतर मग जातो ओपनचा लागेल. स्त्रियांकरता राखीव जे असेल तिथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण स्त्री आणि ज्या अराखीव जागा आहे या सर्वात शेवटी डिक्लेअर केल्या जातात. बघा ज्या ओपनच्या जागा ज्या आहेत त्या सर्वात शेवटी डिक्लेअर केल्या जातात. तर जागा रिकामी होणे म्हणजे काय, म्हणजे एखादी व्यक्ती ग्रामपंचायतीतील एकापेक्षा जास्त जागांना निवडून आली असेल तर तिने 7 दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्याकडे काय एक जागा सोडून 7 दिवसाच्या आत एक जागा सोडून सर्व जागांचा राजीनामा दिला नसेल तर तिच्या सर्व जागा रिकाम्या होतील. जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं, ए ही व्यक्ती आहे, या ए व्यक्तीने काय केलं, 1, 2 आणि प्रभाग क्रमांक 3 इथून निवडणूक लढवली. इथून ही अ प्रभागामधून निवडून आली आहे व्यक्ती, अ भागातून, इथून जे आहे ब ब भागातून निवडून आली आणि इथे समजा क भागातून निवडून आली आहे. तर या व्यक्तीला काय करावं लागेल, ही जी अ भागामधून निवडून आलेली व्यक्ती आहे किंवा ब किंवा क, तिला ठरवावं लागेल मला कुठला ठेवायचा आहे, अ ठेवायचा आहे, ब ठेवायचा आहे की क ठेवायचा आहे. जो प्रभाग तुम्हाला मान्य असेल हा प्रभाग तुमच्याकडे ठेवून काय करू शकता, हा प्रभाग आपल्याकडे ठेवून पुढचं जे इतरचा राजीनामा हा द्यावा लागेल. म्हणजे आता या व्यक्तीला जर अ ची जागा त्यांनी ठरवली की मला ठेवायची, त्यांनी ब आणि क चा राजीनामा जो आहे हा जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्त करावा लागतो. रेझिग्नेशन जे आहे हे कोणाला द्यावं लागतं, जिल्हाधिकाऱ्याला द्यावं लागतं. जर त्याने ही अ जागेने सोडली, आता या व्यक्तीने काय केली, लालूच केली, अ जागा सुद्धा तशीच ठेवली, ब जागा सुद्धा तशीच ठेवली आणि क जागा सुद्धा तशीच ठेवली, त्याचं तीनही सदस्यत्व जे आहे ते रद्द होऊन जाईल. म्हणून असा हा न बाळगता इथे काय करणं गरजेचं आहे, फक्त एकच जागा तुम्ही ठेवावी. राज्य निवडणूक आयोगाने यांना अपात्र ठेवलं तर निवडणूक खर्चाचा हिशोब निर्धारित वेळेत किंवा विहित पद्धतीने सादर न केल्यास, त्याबाबत योग्य कारण नसल्यास राज्य निवडणूक आयोग त्या व्यक्तीला अपात्र घोषित करतो. त्या व्यक्तीला कोण घोषित अपात्र घोषित करतो, राज्य निवडणूक आयोग. आणि त्यानंतरच्या 5 वर्षाचा कालावधी करता ही व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्याकरता निवडणूक लढण्यास अपात्र होतो. म्हणजे खर्चाचा हिशोब जर दिला नाही, जो खर्चाची लिमिट दिलेली आहे या लिमिटमध्ये जर खर्च केलेला आहे आणि परंतु या खर्चाचा हिशोब जो आहे, म्हणजे हा जो आहे हा हिशोब रोजच्या रोज सादर करावा लागतो. लोकसभेच्या निवडणुका चालू आहे तिथे काय होतं, रोजच्या रोज त्यांना हे द्यावं लागतं, हिशोब द्यावा लागतो. आणि निवडणूक झाल्यानंतर, संपूर्ण निवडणूक कम्प्लीट झाली त्यानंतर सुद्धा हिशोब जो आहे निवडणूक आयोगाला द्यावा लागतो. आणि जो फॉर्मॅट निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार जर यांनी हिशोब दिला नाही लवकरात लवकर तर त्या व्यक्तीला अपात्र घोषित सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे त्यानंतरची 5 वर्षाकरता व्यक्ती जी आहे, 5 वर्षाकरता ही व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास, सदस्यत्वाकरता निवडणूक लढवण्यास अपात्र असेल. म्हणजे जर यांनी जर हिशोब दिला नाही तर हे तर नाहीच नाही, पण पुढचे 5 वर्ष सुद्धा ही व्यक्ती जी आहे ही सदस्यत्व म्हणून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. निवडणुकीच्या वैधतेविषयी जर काही निर्णय घ्यायचा असेल, जर ग्रामपंचायत सदस्याच्या कोणत्याही निवडणुकीच्या विधिग्राह्यतेविषयी त्या निवडणुकीतील उमेदवारांची मतदारांची हरकत असल्यास त्याला निवडणूक निकाल घोषित झाल्यापासून 15 दिवसाच्या आत दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे आणि ते नसेल तर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे अर्ज करता येईल. न्यायाधीश जी आहे ती योग्य ती चौकशी करून निर्णय कामाला, लक्षात घ्या काय होतं, ते न्यायाधीश जी योग्य ती चौकशी करतात आणि मग निकाल कायम करणारा किंवा त्यात बदल करणारा किंवा निवडणूक रद्द ठरणारा आदेश देतात. जे काय असेल न्यायाधीशांना जे वाटेल. आता ही काय केलंय, वरिष्ठ स्तराच्या दिवाणी न्यायालयाकडे गेलं, मग दिवाणी न्यायालय काय करेल, सगळ्यांचं म्हणणं ऐकेल आणि त्यांना जे वाटत असेल त्या एकतर त्यामध्ये बदल करणारा निकाल ते देऊ शकतात किंवा निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात किंवा रद्द ठरणारा निवडणूक रद्द ठरणारा आदेश सुद्धा ते देऊ शकतात. मग रिक्त जागेबाबत काय निर्णय घेतला जातो, जर एखादी जागा रिक्त झाली
एखाद्या सभा सदस्याची अपात्रता झाली, अपात्रतेमुळे काय झाली, एखादी जागा रिक्त झाली झाली किंवा नाही असा काही प्रश्न असेल, तर जिल्हाधिकारी जे आहे ते 60 दिवसाच्या आत त्याच्या बदलचा निर्णय देतील. जिल्हाधिकाऱ्यांना किती दिवसाचा कालावधी मिळाला? 60 दिवसांचा कालावधी मिळाला. म्हणजे एखादी जागा झालेली आहे, रिक्त झालेली आहे, परंतु रिक्त झालेली आहे तर त्याच्याबद्दलचा जो निर्णय आहे हा निर्णय जिल्हाधिकारी 60 दिवसाच्या आत घेतील. ठीक आहे, तर हे आपण बघितलं रिक्त जागेबाबत निर्णय. आता आपण बघूया सदस्यांचा पदावधी कशा प्रकारे असेल. ग्रामपंचायत सदस्यांचा पदावधी किती असेल? ग्रामपंचायत सदस्यांचा पदावधी तुम्ही सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. एक जो ग्रामपंचायत सदस्य आहे त्याचा कालावधी किती असेल? तर ग्रामपंचायत सदस्याचा कालावधी असतो 5 वर्षात. जेवढा संसदेचा आहे किंवा ग्रामपंचायतचा आहे किंवा कुठल्याही स्थानिक निकायाचा आहे, तर त्याचा ग्रामपंचायतच्या सदस्याचा पदावधी किती असेल? 5 वर्ष. 5 वर्षानंतर निवडणुका होतील. निवडणुकानंतर हा व्यक्ती जर निवडून आला तर परत तो पुढची 5 वर्ष घेऊ शकतो, पण सायमल्टेनियसली ज्या 5 वर्षाच्या वर कालावधी जो आहे तो मिळत नाही. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यानंतर निवडून आलेलं ग्रामपंचायत सदस्य जागेवर निवडून आले त्यांच्या पूर्वित कालावधीत त्या पदावरती राहतात. म्हणजे काय होतं, ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाली आहे आणि त्यानंतर निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य निवडून ज्यांच्या जागेवर निवडून आले त्यांच्या उर्वरित कालावधीसाठी पदावर राहतात. जसं आपण उदाहरण घेतलं होतं ना, आपण समजून घेऊया. आज समजा निवडणूक झाली म्हणजे 2019 आपण पकडू, त्याचं 5 वर्ष कधी पूर्ण होतील? 2024 मध्ये कंप्लीट होतील. तर इथे समजा 2021 मध्ये जे आहे काही प्रॉब्लेम झाला आणि ही जी आहे निवडून आलेली आहे, 2021 मध्ये परत निवडणुका घेतल्या आणि एक निवडणुका घेतल्या परत आणि त्याच्या जागेवरती नवीन सदस्य निवडून आले. आता हे जे नवीन सदस्य आहेत हे सदस्य जागेवर निवडून आले आहेत त्यांच्या उर्वरित कालावधी करता त्या पदावरती राहतात. तर मग काही इथे समजा 2021 मध्ये झालं तर हे जे आहे उरलेला 3 वर्षाचा कालावधी जो आहे या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या पदावरती होते. म्हणजे ते 5 वर्ष जे आहे ते मग नंतर पूर्ण करणार नाही. पदावधीची सुरुवात कधीपासून होईल? ग्रामपंचायत सदस्यांच्या पदावधीची सुरुवात ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेकरता निश्चित केलेल्या दिनांकापासून होते. इथे एक एक पॉइंट जो आहे तुम्ही हायलाइट करून टाकतो. ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेकरता निश्चित केलेल्या दिनांकापासून होते. मावळत्या सदस्यांचा अवधी समाप्त झाल्यानंतर लगत नंतर लगतच्या दिवसापेक्षा उशिरा जी आहे ती भरवली जात नाही. ज्यावेळी सदस्य जे आहेत ते रिटायर होणार आहेत त्यानंतरचा जो दिवस आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ मग केला जाणार नाही. विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत ग्रामपंचायतीची पहिली सभा जी आहे घेतली जाते. कधी घेतली जाते? 6 महिन्याच्या आत आणि विश्वासरावाने. आणि विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत ग्रामपंचायतीची सभा घेतली जाते. सदस्यांनी जर राजीनामा दिला तर काय होईल? कोणाला देईल राजीनामा? तर सदस्य किंवा सरपंच, सदस्य उपसरपंच यांच्या राजीनाम्याबद्दल जर काही विवाद झाला तर तो जिल्हाधिकाऱ्याकडे सोडवण्यासाठी किंवा विभागीय आयुक्ताकडे सोडवण्यासाठी जातो. त्यांचा राजीनामाही देऊ शकतात. राजीनामा दिला तर कोणाला देईल? काही वाद झाला तर हा तो राजीनामा जो आहे हा ग्रामपंचायतच्या सरपंचाला दिला जातो. ग्रामपंचायतचा सरपंच जो आहे तो जिल्हा परिषदेला आपला राजीनामा देतो. ग्रामपंचायत सदस्यांना प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता जो आहे तो मिळतो. निवडणुकीतील अपराध व शिक्षा. निवडणुकीतील अपराध आणि शिक्षा जर काही झालं असेल तरी सुद्धा राजीनामा हा द्यावा लागतो. आणि अनुपस्थितीमुळे रिक्त होणाऱ्या जागेबाबत जर काही विवाद असेल, आता अनुपस्थिती म्हणजे काय? जर हा व्यक्ती सलग 60 दिवस अबसेंट असेल, येत नसेल ग्रामपंचायतमध्ये, तर याला जे आहे ग्राम सचिव त्या व्यक्तीची शिफारस किंवा ग्रामपंचायत त्या व्यक्तीची शिफारस ही या रिक्त होणाऱ्या जी शिफारस आहे याची करू शकतो. लक्षात आलं सदस्यांचा राजीनामा असेल तर काय होतं? त्यांना राजीनामाबद्दल काही वाद झाला असेल, प्रवास आणि दैनिक भत्ते मिळतात, अनुपस्थितीवर त्याबद्दलचे विवाद सुद्धा सोडवले जातात आणि फेर निवडणूक
फेरनिवडणूक जर घ्यायची असेल तर कशा प्रकारे, याबद्दल सुद्धा जे आपण बघितलं होतं. फेरनिवडणूक म्हणजे परत निवडणूक जर घ्यायची असेल, अपराध व शिक्षा, काय अपराध आणि शिक्षा असतील त्याबद्दल सुद्धा ज्या तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. आता आपण बघूया सरपंच, उपसरपंच आणि त्यांची निवडणूक. सरपंच, उपसरपंच आणि त्यांची निवडणूक कशा प्रकारे होते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सरपंच पदाच्या उमेदवारीकरता गावच्या उमेदवारीमध्ये नाव असावं लागतं, व्यक्तीचं वय 21 वर्ष पूर्ण असावं लागतं. ही व्यक्ती जानेवारी 1975 रोजी असल्यास काय, ही व्यक्ती जी आहे 21 वर्ष पूर्ण असावे. व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असेल, म्हणजे बघा एखादी व्यक्ती जी आहे 1995 किंवा त्यानंतर जन्मली असल्यास ती व्यक्ती किमान 7वी उत्तीर्ण असावी किंवा तिच्याकडे 7वीची TC समकक्ष शैक्षणिक पात्रता ही असायला लागते. 1 जानेवारी 1995 रोजी जन्मलेली असल्यास ती किमान विवाह, तर याला जी आहे आता शैक्षणिक पात्रता केलेली आहे, मिनिमम सातवी पास लागते. पूर्वी कसं होतं की कुठली जी आहे ती लागत नव्हती, म्हणजे पात्रता जी आहे ती लागत नव्हती, पण आता जी 1995 नंतर किमान 7वीची पात्रता जी आहे ही ठरवून देण्यात आलेली आहे. सरपंचाच्या पदाकरता आरक्षण आहे का, तर सरपंचाच्या पदामध्ये SC ST प्रवर्गाकरता त्या राज्यातील SC ST लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राखीव जागा ठेवल्या जाते. SC ST प्रवर्गातील राखीव ठेवलेल्या जागांमध्ये किमान 50% जागा त्या त्या प्रवर्गाच्या महिलांकरता राखीव ठेवल्या जातील आणि त्यातील किमान 50% जागा ज्या त्या महिलांकरता, OBCs नाही तर सर्वच महिलांकरता ज्या त्या जागा राखीव ठेवल्या जातील. उपसरपंच पदाकरता आरक्षणाची तरतूद नाही, ही बाब लक्षात घ्या. उपसरपंच जे पद आहे या उपसरपंच पदासाठी आरक्षणाची तरतूद नाही. आरक्षणाची तरतूद कशासाठी आहे, सरपंच पदाकरता. उपसरपंच पदावर ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याची निवड ही होऊ शकते, म्हणजे सदस्य निवडून आलेले आहेत जे निर्वाचित सदस्य आहे, या निर्वाचित सदस्यांपैकी एक जो आहे हा ग्रामपंचायतीचा उपसरपंच बनू शकतो. बरं, एक बाब अजून याच्यामध्ये असं आहे, जी निवडणूक होते, जनरल निवडणूक जी होते, या निवडणुकांमध्ये जे आहे या निवडणुकांमध्ये कुठलाच राजकीय पक्ष जो आहे, एखादा राजकीय पक्ष जो आहे, या राजकीय पक्षाला पार्टिसिपेट करता येत नाही. ठीक आहे, तर हे जे आहे 2000 सरपंचाच्या निवडणुकीबद्दल आपण बघितलं. संमत, हा जर आता निवड करायची अशा वेळी सरपंच निवडायची आहे, नव्याने निवडणूक घेतली जाते. जर आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये दोन जे कॅन्डिडेट उभे आहे यांना समसमान मतं पडली, मग आता काय करणार, निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येईल. ते आपण लहानपणी खेळायचं ना, चोर पोलीस वगैरे, राजराणी चोर पोलीस जे खेळायचो, तशा प्रकारे चिठ्ठ्या टाकल्या जातात. एक चिठ्ठी उचलतील, ज्याचं नाव त्या चिठ्ठीवरती असेल त्या त्या व्यक्तीला जे आहे तेनाली रामन, सॉरी माफ करा, तर निवडणुकीचा निकाल जो आहे हा चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येतो. आता ज्याची ज्याच्या नावाची चिठ्ठी निवडून आली त्याला मग तिथे निर्वाचित सदस्य किंवा सरपंच हे केला जातो. उपसरपंचाची निवडणूक कशी होती ही तशा प्रकारे होत नाही, आणि ही कुठली होते, निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला उपसरपंच म्हणून निवड करतो, आणि ही निवड कुठे होते, पहिल्या सभेमध्ये. मुख्यत्वे जे आहे जिल्हाधिकारी जे आहे ही सभा जी आहे बोलवतात. पहिली सभा महत्वाची आहे ना, कारण की त्याच दिनांकापासून यांचा पदावधी जो आहे कालावधी चालवणार आहे. तर पहिल्या सभेत उपसरपंचाची निवड केली जाते आणि या सभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतो, तर सरपंच असतो. उपसरपंच निवडणुकी व्यतिरिक्त इतर कामकाज चालवले जात नाही, एक एक स्टेटमेंट महत्वाचा. आता ही जी पहिली सभा आहे या पहिल्या सभेमध्ये या पहिल्या सभेमध्ये काम काय होतं, तर फक्त उपसरपंचाची नेमणूक केली किंवा उपसरपंचाची निवड ही केली जाते. ठीक आहे, तर हे झालं, आपण हे काय बघितलं, आता उपसरपंच आणि सरपंचाची नेमणूक कशी होती किंवा निवडणूक कशी होते. आता आपण समजूया सरपंचाचा पदावधी कसा असतो, किती वर्षाचा पदावधी आहे. आता हा प्रत्यक्ष निवडून आलेला आहे, त्यामुळे हा प्रत्यक्ष निवडून आला असल्यामुळे जेवढा वर्ष ग्रामपंचायतीचा कालावधी तेवढेच वर्ष कोणाचा आहे, सरपंचाचा पदावधी. तर सरपंचाच्या पदावरती पदावर असलेल्या काही मर्यादा आहेत,
त्यामध्ये या पदावर असलेली व्यक्ती कुठली जी आहे व्यक्ती सरपंच पदावरती पात्र असते, तर या व्यक्तीची जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असेल, याची निवड झाली असल्यामुळे काय होतं, मग याचं सरपंच किंवा उपसरपंच पद जे आहे ते आपोआप रिक्त होतं. या व्यक्तीचा सरपंच असेल आणि हा व्यक्ती काय झाला, सरपंच काय झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनल्यामुळे त्यांचं सरपंच पद आपोआपच गेलं. जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, हा जिल्ह्याच्या विषय समितीचा सभापती, जिल्हा परिषदेच्या ज्या सभा विषय समित्या आहेत, शिक्षण, आरोग्य, दुग्धविकास, पशुपालन, या समित्यांपैकी कुठल्याही समितीचा विषय समितीचा सभापती जर झाला तर याला सरपंच पद रिक्त झाला समजले. किंवा जिल्हा परिषदेचा सभापती किंवा उपसभापती झाला, हा पंचायत समितीचा जा इथे पंचायत समितीचा म्हणायला तर त्याचं जे सभापती जर झाला, जिल्हा परिषदचा सभापती किंवा उपसभापती झाला, तर त्याचं सरपंच किंवा उपसरपंच पद जे आहे हे रिक्त समजलं. आता जे आहे, पूर्वी जो मानधन दिला जायचा, आता जो आहे आतिथ्य भत्ता जो आहे हा सरपंचाला दिला जातो. सरपंचाला किती दिला जातो, आतिथ्य भत्ता. एकतर वार्षिक उत्पन्नाच्या 2%, कोणाचं वार्षिक उत्पन्न, तर जी आपली ग्रामपंचायत आहे त्याच्या उत्पन्नाच्या 2%, किंवा 6,000 रुपये, ह्याच्यापैकी जे जास्त असेल हे त्यांना दिलं जातं. मानधन कशावरती अवलंबून आहे, तर लोकसंख्येवरती. बैठक भत्ता जो आहे हा सन 2000 पासून सुद्धा दिला जातो. 2000 पासून काय झाला, नवीन भत्ता चालू झाला, अलाउन्सेस ज्याला आपण म्हणतो ना, अलाउन्सेस कुठला आहे, सन 2000 पासून काय चालू झालं, बैठक भत्ता चालू झाला. पदावधी किती असेल, 5 वर्षाचा. पदावधी यांचा किती असेल, 5 वर्षाचा पदावधी असतो, जसं आपण सुरुवातीलाच बघितलं. कारण की काय, डायरेक्ट नेमणूक झालेली आहे, ग्रामपंचायतचा कालावधी 5 वर्षाचा, म्हणून सरपंचाचा कालावधी सुद्धा 5 वर्षाचा. यांना राजीनामा सुद्धा देता येतो, सरपंच आणि उपसरपंच जे आहे यांना राजीनामा देता येतो. म्हणजे त्यांना जर वाटलं की त्यांचं पद आता रिकामा झालंय, तर मग म्हणजे त्यांचं ते कार्य करू शकत नाही, तर त्यांना राजीनामा देता येतो. सरपंचाला पंचायत समितीच्या सभापतीकडे आणि उपसरपंचाला सरपंचाकडे आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. म्हणजे काय होईल, सरपंच जो असेल, मग आपण जसं बघितलं त्रिस्तरीय रचना जी बघितली होती, या त्रिस्तरीय रचनेमध्ये काय बघितलं होतं, सगळ्यात खाली जी होती ग्रामपंचायत होती, इथे पंचायत समिती होती आणि त्याच्यावरती मग जिल्हा परिषद. तर मग ग्रामपंचायतचा जो सरपंच आहे हा कोणाला राजीनामा देईल, पंचायत समितीचा जो अध्यक्ष आहे किंवा सभापती आहे याला राजीनामा देईल. आणि उपसरपंच कोणाकडे देईल, तर हा सरपंचाकडे देईल. उपसरपंच कोणाकडे राजीनामा देईल, त्याचा वरिष्ठ अधिकारी कोण आहे, सरपंच आहे. वरिष्ठ व्यक्ती कोण आहे, सरपंच आहे. उपसरपंच सरपंचाकडे आणि सरपंच जो आहे हा पंचायत समितीचा सभापतीकडे राजीनामा. मग हे लोक काय करतात, राजीनामा 7 दिवसाच्या आत ग्रामपंचायत जी आहे ती सचिवाकडे अग्रेषित करतात. राजीनामा मांडल्यापासून 7 दिवसानंतर राजीनामा अंमलात येतो. म्हणजे 7 दिवसापर्यंत राजीनामा राहत नाही, 7 दिवसानंतर राजीनामा मांडल्यापासून 7 दिवसानंतर राजीनामा जो आहे तो अंमलात येतो. ग्रामपंचायतीचा जो सरपंच आहे याच्यावरती अविश्वास ठराव सुद्धा म्हणता येतो. तर ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांनी जर तहसीलदाराकडे नोटीस दिली, तर सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव म्हणता येतो. आता हे बघा, इथे काय म्हटलंय, 2/3 सदस्य लागतील बाबा. 2/3 सदस्यांनी तहसीलदाराकडे नोटीस दिली, तर मग त्याच्यावरती तहसीलदार जे ऍक्शन घेतात आणि तहसीलदार मग काय करतात, त्याच्यावरती प्रस्ताव मांडतात आणि मग जो असेल जे काही त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल तो निर्णय घेतला जातो. तहसीलदारास नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवतो. काय होणार, काय कशा प्रकारे होणार, पहिले तर काय झालं, सदस्यांनी ठरवलं, 2/3 सदस्य, म्हणजे समजा एका ग्रामपंचायतचे 15 सदस्य आहे, त्यातील 11 सदस्यांनी म्हटलं की आम्हाला सरपंच नको. मग ते काय करतील, 11 सदस्य स्वतःच्या सहीचा एक जो अर्ज आहे हा लिहून कोणाकडे हँडओव्हर करतील, तहसीलदाराकडे. तहसीलदार बघेल तो काय करेल, 7 दिवसाच्या आतमध्ये नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवेल. आता ही सभा ग्रामसभा नव्हती ना, वेगळ्या पद्धतीने सभा बोलवायची आहे. मग हा काय करेल, तहसीलदार एक सभा बोलवेल आणि त्या सभेचा अध्यक्ष स्वतःच असेल. काय करेल, तहसीलदार कोण असेल, त्या सभेचा अध्यक्ष असेल. मग यामध्ये जे आहे, सरपंच आणि उपसरपंच यांना या सभेमध्ये भाग घेण्याचा आणि मतदानाचा हक्क असतो, बरोबर आहे. आणखी काय, ते सदस्य आहेत ना, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, मग यांना ज्या या सभेत भाग घेण्याचा आणि मतदानाचा अधिकार हक्क असतो. आणि याच्यामध्ये
जर तीन चतुर्थांश बहुमत मिळालं असेल तरच मग जो आहे सरपंचाला त्याच्या पदावरून काढून टाकलं जातं, आणि हे सुद्धा कसं होतं, गुप्त मतदान पद्धतीने जे आहे हे केलं जातं। बहुमत जे आहे ते गुप्त मतदान पद्धतीने तीन चतुर्थांश बहुमत कॅल्क्युलेट केलं जातं। जर एवढं बहुमत मिळालं असेल तर काय होईल, तर हा जो सरपंच आहे त्याला मग त्याच्या पदावरून काढून टाकलं जाईल। ठीक आहे, आता आपण फास्ट ट्रॅक मध्ये जरा थोडा सरपंचाचे अधिकार आणि कार्य समजून घेऊया। सरपंचाने संमत केलेल्या ठरावाच्या अंमलबजावणीचा अधिकार सरपंचाचा असतो ग्रामपंचायतने। ग्रामपंचायतने जे काही संमत केलेलं आहे त्याच्या ठरावाची जे आहे अंमलबजावणीचा अधिकार सरपंचाला असेल। सरपंच हा पंचायतीकडे सोपविलेले कार्य पार पाडण्यासाठी प्रत्यक्षपणे जबाबदार असतो। कोण जबाबदार आहे ग्रामपंचायतीचे काम करण्यासाठी, तर सरपंच। सरपंच हा ग्रामपंचायतीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतो व तो ग्रामपंचायतीच्या सभेचं विनियमन करतो। ही ग्रामसभा नाही, लक्षात घ्या, ग्रामपंचायतीची सभा जी आहे म्हणजे वार्षिक सभा होतात, तर ग्रामपंचायतीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी कोण असेल, त्याचा प्रमुख, त्याचा प्रमुख कोण आहे, सरपंच। आणि तो ज्या ह्या सभेचं विनियमन करतो। ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती कार्यवाही यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवतो। ग्रामपंचायतीचे सर्व अधिकारी कुठले कुठले अधिकारी असतील ते आपण बघूयात नंतर, पुढचा जो आपला उद्याचा असेल त्याच्यामध्ये। कर्मचाऱ्यांनी कृती व कारवाई यावर देखरेख नियंत्रण ठेवतो। तो कायद्यान्वये आवश्यक असलेली सावर विवरणे, हा त्याला जी गरज आहे त्याचे सगळे जे मुद्दे आहेत सगळे विवरणे आणि अहवाल तयार करण्याची तजवीज करतो। म्हणजे कायद्यान्वये आवश्यक असलेली सर्व जे रेकॉर्ड्स आहेत हा आणि अहवाल आहेत हे तयार करण्यासाठी प्रयत्न हा जो व्यक्ती करतो। तो ग्रामसभेचा सभा बोलवतो आणि अध्यक्षपद भूषवतो। ग्रामसभेचा सभा बोलून त्याचा अध्यक्षपद कोण भूषवतो, तर हा जो सरपंच आहे हा भूषवतो। मग उपसरपंचाची काय कार्य आहे, सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामपंचायतचं सर्व जे काम आहे अध्यक्षस्थान वगैरे जे आहे कोण भूषवणार, उपसरपंच भूषवणार। परंतु ज्यावेळी सरपंच उपस्थित आहे त्यावेळी मग उपसरपंच जो आहे तो एका सामान्य जो सभासद आहे त्या सभासदाप्रमाणे काम करतो। सरपंचाने स्वतःच्या अधिकारांपैकी आणि कर्तव्यांपैकी उपसरपंचाकडे सोपवलेल्या अधिकारांवर वापर करणे आणि कर्तव्य पार पाडणे। सरपंच काय करतो, सरपंचाने स्वतःच्या अधिकारांपैकी आणि कर्तव्यांपैकी उपसरपंचांकडे सोपवलेल्या अधिकारांचा वापर करणे आणि त्याची कर्तव्य पार पाडणे। सरपंच काय होईल, सरपंचाला समजा ओव्हरलोड झालं, सर्व कामं सरपंच बघू शकत नाही, अशावेळी काय करेल, स्वतःचे काही कर्तव्य आणि अधिकार जो आहे तो उपसरपंचाला देईल। नंतर सोपवलेल्या अधिकारांचा वापर करणे, स्वतःच्या अधिकार आणि कर्तव्यांपैकी उपसरपंचाकडे जे काम सोपवले त्याच्यावरती काम करणे आणि जे 15 दिवसाच्या आत जर गैरहजर असेल तर तो काम करण्यास असमर्थ असेल, इथे सुद्धा काय म्हटलेलं आहे, जर उपसरपंच 15 दिवसांपेक्षा जास्त गैरहजर असेल, विदाऊट एनी इन्फॉर्मेशन गैरसमज आहे गैरहजर आहे आणि तो काम करण्यास असमर्थ असेल तर त्याला काढलं जाऊ शकतो। मर्यादा काय, लिमिट आहेत, त्याला काही लिमिट आहेत। तर उपसरपंच हा सरपंचाच्या अनुपस्थितीत सरपंच म्हणून कार्य करताना त्याला मर्यादा असतात। तर उपसरपंच जो आहे हा सरपंचाने दिलेला कोणताही आदेश रद्द, त्यात बदल किंवा फेरफार करू शकणार नाही आणि त्याला जे आहे कोणतंही नवीन काम जे आहे ते सुरू करता येत नाही। उपसरपंचाला जे आहे नवीन काम सुरू करता येणार नाही। हा काय असेल, सरपंचाने नेमलेल्या कोणत्याही हंगामी सेवकास कामावरून काढू शकत नाही। उपसरपंच जो आहे हा याला दिले अधिकार दिले आहेत, सरपंचाने नेमलेल्या कोणत्याही हंगामी सेवकास तो कामावरून काढू शकणार नाही। सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंचाने केलेली उपाययोजना ही उपसरपंचाने सरपंचाला कळविणे आवश्यक असते। जसं आपण बघितलं की आता सगळे जे अधिकार कार्य जो आहे हा जो संचालक आहे उपसंचालकाकडे आहे, माफ करा, उपसरपंचाकडे आहे। तर मग उपसरपंचांनी काम केल्यावर काय होईल, उपसरपंचाला जे आहे त्या बाबी जेव्हा सरपंच परत येतो तेव्हा त्याला ते कळवावं लागतं, नाही तर मग कसं माहित पडेल ना सरपंचाला काय झालंय। ही उपसरपंचाची जबाबदारी, याने याच्या अनुपस्थितीमध्ये काय काम केले, कशा प्रकारे निर्णय घेतले, काय उपाययोजना केल्या का, तर त्याची माहिती जी आहे ही सरपंचाला कळवावी लागेल। आता हे दोघे जर अनुपस्थित आहे मग काय, आता कारण की कसं आहे, सरपंच नसेल तर उपसरपंच काय करतो, सभेचं अध्यक्षस्थान बसवतो आणि सभेला पार पाडतो। आता हे दोघे जर अनुपस्थित आहे तर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सभेत उपस्थित असलेल्या सदस्य त्यांच्यापैकी एकाची
सभेचा अध्यक्ष म्हणून निवड करतो. म्हणजे एका अध्यक्षाच्या अंतर्गतच सगळं चालणार. आता सरपंच नाही, उपसरपंच नाही, तर मग जो एखादा हे जे सदस्य आहेत, जे उरलेले 6-7 सदस्य आहेत, या 6-7 सदस्यांपैकी एका व्यक्तीची निवड सभेचा अध्यक्ष म्हणून करतात आणि सभेचं कामकाज हे चालवलं जातं. कायद्यान्वये वेगळी तरतूद केली असल्यास तेवढं सोडून कोणत्याही कारणांमुळे सरपंचाच्या अधिकाराचा वापर करण्यास आणि कर्तव्य पार पाडण्यास त्याला नकार करता येतो. कायद्यान्वये काहीतरी वेगळी तरतूद केली असेल तेवढं सोडून कोणत्याही कारणांमुळे सरपंचाच्या अधिकाराचा वापर करण्यास आणि त्याची कर्तव्य पार पाडण्यास त्यांना कसूर करता येत नाही. कोणतीही व्यक्ती सक्षम नसेल त्या बाबतीत पंचायत समितीने नामनिर्देशित केलेला ग्रामसभेचा सदस्य जो आहे हा सरपंचाच्या अधिकाराचा वापर करतो आणि त्याची कार्य पार पाडतो. म्हणजे दोघही नाही आहे, सरपंच नाही, उपसरपंच पण नाही, मग आता हे कार्य तर पार पाडायचे आहे, तर मग पंचायत समिती जी आहे एक व्यक्ती नामनिर्देशित करतो. हायर ऑथॉरिटी याच्यामध्ये पंचायत समिती आली ना, नामनिर्देशित केलेला ग्रामसभेचा सदस्य हा सरपंचाच्या अधिकाराचा वापर करून त्याची कार्य पार पाडतो. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचा सदस्य यांच्या विरुद्ध त्यांचे गैरवर्तन किंवा कर्तव्यार्थ कसूर याबाबत राज्य शासनाकडे केलेल्या अर्जावरून राज्य शासन संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जो सीईओ असतो, सीईओला त्या सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायतच्या सदस्य याची चौकशी करून अहवाल जो आहे 1 महिन्याच्या आत विभागीय आयुक्ताला सादर करण्याचा आदेश देतो. मग विभागीय आयुक्त काय करतात, डिव्हिजनल कमिशनर काय करतात, तर ग्रामपंचायतीला किंवा संबंधित व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि संधी देतात आणि संधी दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत चौकशी अहवालावरती निर्णय देतात. एकदम सहजासहजी पदावरून काढता येणार नाही. काय केलं जाईल, तर त्यांना जे आहे पदावरून काढण्यासाठी काय केलं जाईल, आधी त्यांना त्यांची बाजू मांडू दिली जाईल, त्यांचं काय म्हणणं ते ऐकून घेतील, मग त्यावरती योग्य तो निर्णय जो आहे हे विभागीय आयुक्त घेतील. आता रिकाम्या जागा भरायचं असेल तर काय असेल, सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य यांचं रिक्त झालं असेल, कोणतेही काम रिक्त, हे रिक्त हवंय, रिक्त झाल्यास उर्वरित कालावधीकरता ती पदे निवडणूक घेऊन भरण्यात येतील. आणि जर कालावधी जो आहे 60 दिवस 6 महिन्यांपेक्षा कमी आहे तर मग तो काय भरला जाणार नाही. आणि सरपंच किंवा उपसरपंच पद रिक्त झालं तर ते रिक्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्येच भरता येईल. बघा ही सुद्धा बाब महत्वाची आहे, सरपंच किंवा उपसरपंचाचं पद जे आहे 30 दिवसांपेक्षा जास्त वेळ ओपन ठेवता येणार नाही, 30 दिवसाच्या आतमध्ये ही भरल्या जाईल. सरपंच, उपसरपंच यांना निलंबित करण्याची तरतूद ही जे 1958 जो कायदा जो आहे या कायद्यातून वगळण्यात आली आणि यावरती जो प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये आला होता. सरपंच, उपसरपंच यांना निलंबित करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधून वगळण्यात आलेली आहे. म्हणजे जो कुठला सरपंच किंवा उपसरपंच असेल त्याला निलंबित करता येत नाही. म्हणजे सध्या सरपंच आणि उपसरपंच यांना निलंबित करता येत नाही, ही बाब महत्वाची आहे. सरपंच आणि उपसरपंच जे आहेत ते काम करत राहतील. ओके, तर आपला जो उद्याचा दुसरा भाग आहे त्यामध्ये आपण ग्रामविकास समिती आणि इतर ग्रामपंचायतीचे जे कार्य आहे त्याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आपल्या उद्याचा ज्या पुढील भाग आहे त्या भागामध्ये घेऊयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.